कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। गड किल्ल्यांचे संरक्षण व्हावे तसेच सेल्फी काढताना होणाऱ्या दुर्घटना टाळाव्यात याकरिता बेलापूर तालुका श्रीरामपूर येथील पुरुषोत्तम भराटे यांनी आपल्या घरात बसविलेल्या गणपती बाप्पांसमोर छोट्याशा जागेत सुंदर असा गड किल्ल्यांचा देखावा उभारला आहे। बेलापूर गाव हे गणेशोत्सव काळात जिवंत देखावे असणारे गाव म्हणून जिल्ह्यात ओळख होती। हळूहळू तरुण पिढीचा कल बदलला तसेच गणेशोत्सवाला वेगळे स्वरूप येऊ लागले, परंतु आजही बेलापूर गावामध्ये सुंदर असे देखावे केले जातात। तसेच बेलापूर गावचे कलाकार पुरुषोत्तम भराटे यांनी आपल्या कुटुंबाच्या मदतीने सलग 5 दिवस कष्ट घेऊन घरातच छोट्याशा कोपऱ्यात सुंदर अशी गड किल्ल्यांची प्रतिकृती तयार केली असून ती तयार करताना अतिशय बारकाईने तन मन धन ओतून सुंदर अशी आरस सादर केली आहे। ही आरस तयार करताना सामाजिक संदेश देण्यासही ते विसरले नाहीत। ही प्रतिकृती पाहिल्यानंतर आपोआपच आपल्या तोंडून शब्द फुटतात, वा काय ही कल्पकता। ही आरस करण्यासाठी पुरुषोत्तम भराटे यांनी त्यांच्या धर्मपत्नी सौ जयाताई भराटे तसेच मुलगा शुभम व प्रतीक यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले। संकल्पना सुचण्यामागे एकमेव कारण घडलं की मागच्या आता महिनाभरापूर्वी जो प्रचंड पाऊस महाराष्ट्रामध्ये कोसळला त्या पावसामध्ये आपण अनेक दुर्घटना आपल्या डोळ्यांनी टीव्हीवर बातम्यांमध्ये पाहिले, त्या पाहिल्यानंतर मन विषण होत होतं किंवा लोकांना वारंवार सांगूनसुद्धा लोक ऐकत नव्हते। धोकेदायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढणं किंवा ज्या ठिकाणी घसरगुंडीसारखे शेवळलेले खडक राहतात त्या ठिकाणी धबधब्यामध्ये उतरून आपल्या जीवाला धोका निर्माण होईल असं कृत्य प्रत्येकाकडून घडायचं, ते कुठं ना कुठं मनाला खूप वाईट वाटायचं। त्यातून समाज प्रबोधन घडावं म्हणून एक किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आणि त्यामध्ये या असं छोटेसे बोर्ड लावून आम्ही समाजप्रबोधन करण्याचा छोटासा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर जे गड किल्ल्यांचं संवर्धन महाराष्ट्रामध्ये शिवप्रभूंचे जे पराक्रमाची शौर्यगाथा सांगत आजपर्यंत जे हजारो किल्ले महाराष्ट्रामध्ये उभे आहेत त्या किल्ल्यांची दुर्दशा अतिशय वाईट अशी झाली। शासनाने अनेक योजनांसाठी पैसा खर्च केला परंतु गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं अशी आमच्या शिवप्रेमींची मनापासूनची इच्छा आहे। ज्या गड किल्ल्यांची दुर्दशा झाली त्यांना गतवैभव प्राप्त करून दिलं पाहिजे सरकारने अशी आमची यातून सरकारकडे एकमेव मागणी। छोट्याशा जागेत आपण हे आपल्याला कसं सुचलं एवढं, आपण घरामध्ये गणपती बसवला आणि या छोट्याशा जागेमध्ये ही संकल्पना आपण राबवली। सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की गणपती 18 कला आणि 64 विद्यांची देवता आहे आणि अशा पद्धतीने त्या गणपतीला कलेच्या माध्यमातूनच आपण उपासना करत असतो। कोणताही कलाकार हा आपल्या कलेची साधना ही कुठं ना कुठंतरी ईश्वराच्या चरणी अर्पण करत असतो आणि गणपती हा वर्षातून एकदा येतो त्याच्या चरणी ही कला सादर करण्याची पहिल्यापासूनची इच्छा माझी दरवर्षी असते आणि त्याप्रमाणे। प्रतिनिधी देवीदास देसाई, कॉमन न्यूज मराठी, श्रीरामपूर।